नाशिक शहरामध्ये माळेगाव उपकेंद्रामध्ये अनेक वर्षापासून नागरिकांना आरोग्याच्या सेवा मिळत नव्हत्या. त्यावर मी 2015 यावेळी विशेष व्हिडिओ बनवून संबंधित अधिकारी यांना दाखवला. इथं आरोग्य केंद्र आहे तिथं नाही का? इथं तुमच्या गावात नाही का दवाखाना? आरोग्य केंद्र कुठे आहे आमच्या गावात? तो दवाखाना नाही का उपकेंद्र? दवाखाना आहे. ती बाई काय औषध वंशध देतीच नाही, बाटली देत नाही ती बाई. एक उपकेंद्र आहे, परंतु त्या उपकेंद्राची गैरव्यवस्था झालेली आहे आणि पावसामुळे त्या पत्रे उडालेत आणि स्लॅब गळत आहे, त्यामुळे निवासी डॉक्टर इथं राहत नाही आणि निवासी डॉक्टर नसल्यामुळं रात्री अपरात्री कोणी आजारी पडलं तर आम्हाला 30 किलोमीटर दूर जावं लागतं. येथील नागरिक हा विषय पुढं आणण्यास तयार नव्हते. मग मी त्यांच्यासोबत एक मीटिंग केली, त्यांना इतर ठिकाणचे विशेष व्हिडिओ दाखवून आपल्या अधिकाराबद्दल व आरोग्याबद्दल माहिती दिली. गावकऱ्यांनी मिळून मायाताई यांना येथे बोलवले व संबंधित विषयानुरूप एक व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ घेऊन आम्ही संबंधित अधिकारी व जनसुनवाई मुंबई तसेच मीडियामार्फत जनतेपर्यंत पोहोचवला. व्हिडिओ व्हॉलंटियर या संस्थेमार्फत त्यामध्ये असं सांगितलं गेलं की उपकेंद्रामध्ये ANM राहत नाही किंवा तिथं आरोग्य सुविधा मिळत नाही, तर त्याबद्दल आम्ही व्हिडिओ व्हॉलंटियरचा व्हिडिओ बघितल्यानंतर त्वरित त्याच्यावर कारवाई करून तालुका आरोग्य अधिकारी स्वतः डॉक्टर मोरे तिथे जाऊन त्यांनी तिथं जे तक्रारी होत्या त्याच्याबद्दल चौकशी करून ANM आणि MPW यांना त्वरित ताकीद देऊन त्यांना कामावर पूर्वत सूचित केले, त्यांनी आदेशित केलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये जे जिथं एकदम अंतर्गत रस्ते नाही आहेत अशा ठिकाणी जाऊन त्यांनी जे व्हॉलेंटियरद्वारे जे व्हिडिओंची जे आम्हाला वस्तुस्थिती दाखवली आहे की काय चालू आहे ग्रामीण भागामध्ये, आणि त्यामुळे आम्हाला त्याच्यावर कारवाई करता आली. धन्यवाद व्हिडिओ व्हॉलेंटियर या संस्थेला, तुम्ही आमच्या आरोग्य सुविधा पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत केली आहे. यापुढे सुद्धा तुम्ही दिले तर आम्ही त्यावर कारवाई करू. तुम्ही पहिल्यांदा हे केलं का नाही? त्याच्यामुळे आता थोडा फरक झाला बघ, थोडा म्हणजे भरपूरच फरक झाला. त्यांची सुट्ट्यांना लक्षात आहे, पहिले बघ असं नव्हतं. आता गोळ्या औषधं घरी येऊन सांगत आहे, आता या बा दर मंगळवारला. आता मागच्या वेळेस दोन्ही मुलींच्या टायमाला मला पैसे नव्हते भेटले, दोन्ही मुलींच्या टायम एका मुलीच्या टायमाला भेटले बा आता 4000 रुपये. सह्याद्री चॅनल आणि व्हॉट्सअप या माध्यमामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि माळेगाव येथील 5000 परिवारांना आरोग्याच्या सुविधा सुरळीतपणे मिळायला लागल्या. तसेच नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी वाघचौरे साहेब व ज्योतिताई गांगुडे यांचीही मी आभारी आहे. तसेच सुरेश ताटे व साथी पुना या संस्थेचीही आभारी आहे. मी माया, माळेगाव नाशिक महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.